माझ्या कॅरेक्टरचं नाव आराध्या आहे आणि कॅरेक्टरला दोन शेड्स आहेत, तर ते तुम्हाला मालिकेत बघायला मिळेलच. पण कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर आराध्याला तिचे काही मूल्य आहेत, तिचे संस्कार आहेत तिच्या आईवडिलांनी दिलेले, आणि ते व्यक्तीपरत्वे कालपरत्वे ते बदलत नाही आहेत. ती सतत कॅरी फॉरवर्ड करते. जे कॅरेक्टरला दुसरी शेड आली आहे तरीसुद्धा तिचा जो बेस आहे, तिचं जे फाउंडेशन आहे ते सेम आहे. तिच्या कॅरेक्टरला जे मोटिव आहे त्यामुळे ती कुठेतरी तशी टर्न होणार आहे. किंवा बऱ्याचदा लोकांना वाटते की नेगेटिव आहे का, तर नेगेटिव नाही आहे ती. खलनायिका नाही आहे ती, नायिकाच आहे. पण मग ते मोटिव काय, त्यासाठी तुम्हाला मालिका बघावी लागेल. चांगल्यांसाठी नायिका आहे, वाईटांसाठी खलनायिका. न्याया अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हा जो ही जी काही कॉन्सेप्ट आहे ती आराध्याच्या कॅरेक्टरची कॉन्सेप्ट आहे. या मालिकेची गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. जसं तुम्ही दोन प्रोमोज बघितले असतील, सुरुवातीच्या प्रोमोत हर्षदाताई फार छान हसरी आणि केअरिंग मॉम अशी दिसते, आणि दुसऱ्या प्रोमोत ती कम्प्लीट विलनिश शेडमध्ये, ब्लॅक शेडमध्ये दिसते. आणि तशीच ही गोष्ट आहे, म्हणजे सासूसून हा ड्रामा जरी असला तरी त्यात थ्रिल आहे आणि मजा येणार लोकांना बघायला. मी माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे श्रेयस, आणि श्रेयस हा ममाज बॉय आहे आणि त्याला माहीत नाही आहे त्याची आई कशी आहे, नक्की त्याच्या दृष्टीने त्याची आई देवी आहे आणि आई जे म्हणेल ते त्याच्यासाठी पूर्व दिशा आहे. सो आईच्या पलीकडे तो मुलगा काही बघत नाही, आणि हेच पुढे इंटरेस्टिंग असणार आहे की जेव्हा त्याला कळेल की आईने आपल्या काय केलं आहे किंवा कोणाला कसा त्रास दिला आहे, तेव्हा त्याची जी रिॲक्शन असेल तो ती खरी एक वेगळी शेड असेल माझ्या कॅरेक्टरला, आय फील. आणि आता खूप मजा येते काम करताना, आणि असं आशा आहे की प्रेक्षकांनाही बघताना मजा येईल. खरं सांगितलं तर खूप बांधल्यासारखं होतं, कारण मला 2 वर्ष धोतर आणि असं फार कम्फर्टेबल कपड्यात वावरायची सवय होती, आणि मुळात मीही तसाच आहे की मी फार लूज कपडे घालतो कारण मला तसं कम्फर्टेबल वाटतं. आणि म्हणजे मजा सांगायची तर शाळेत आम्ही BMMला होतो, त्यामुळे प्रेझेंटेशन्स असायची, तर प्रेझेंटेशन्सला सतत हे असायचं फॉर्मल्स, ब्लेझर. आणि तर मला पहिल्या दिवशी घातल्यावर ती आठवण आली की अरे बापरे खूप वर्ष. मी माझ्याकडे स्वतःकडे कधी जर कोणी विचारलं ना की फॉर्मलमध्ये आपण एखादं फोटोशूट करूया तुझ्याकडे काय, तर माझ्याकडे एकही फॉर्मल वेअर नाही आहे. माझ्याकडे ना फॉर्मल पॅन्ट्स आहेत, ना फॉर्मल शर्ट्स आहेत, ना ब्लेझर, ना वेस्टकोट. तर माझ्यासाठी ते चॅलेंजिंग आहे दिवसभर असं ते एक राऊंड कॅरी करणं, बट मजा येते. त्याच्याने आपोआप एक मॅनरिझम मिळतं कॅरेक्टरला, आणि तुमचे कपडे आणि तुम्ही जे घालतात ते कॅरेक्टर तुमचं बनवत असतात या गोष्टी. तर कॅरेक्टरच्या दृष्टीने ते लिफ्टेड राहणं आणि मग तसेच तेवढेच हातवारे होणं या गोष्टी आपोआप होतात, तर मस्त वाटतंय, वेगळा फील येतो. थोडंसं दडपण आलेलं कारण त्यांना बघत आलो आहे, त्या इतक्या सिनियर आहेत, तर मी नवखी. आणि एका पहिल्या सीनपर्यंत असं झालेलं की जमेल ना जमेल ना, पण त्यांनी इतकं छान सांभाळून घेतलं की तू हे कर ना हे जास्त छान वाटेल, तू हे वाक्य असं घे तुला असं जमत नाही आहे ना, तर ते तो पूर्ण सीन त्यांच्या इनपुट्सने रंगला. किंवा मला त्या त्या पहिल्या सीनमध्येच मला त्यांच्याबरोबर काम करण्याचा कम्फर्ट मिळाला, आणि ते सांभाळून घेतात नेहमी. खूप मजा येते मला कधी, म्हणजे हर्षदाताईंची तर गोष्टच वेगळी आहे, हर्षदाताई फॅमिली आहेत, पण कधी कुठल्याही सिनियर ॲक्टरबरोबर काम करताना, जसं शीतलताई आहेत, उदयदादा आहेत, मला नेहमी ऑब्झर्व करायला खूप मजा येते. आणि ॲक्टर म्हणून आम्हाला त्यांच्याकडून खूप शिकायला मिळत असतं. मला वाटतं आपली शिकण्याची ॲक्टर म्हणून प्रोसेस आहे ती कधीच थांबत नसते. आपण जितकं ऑब्झर्व करत राहू तेवढं काही ना काहीतरी शिकायला मिळतं की इथे यांनी रिॲक्शन कशी दिली होती किंवा हातवारे कसे केले होते, बॉडी लँग्वेज कशी कॅरी करतात, जी वर्षानुवर्षाच्या अनुभवातून त्यांना मिळालेली असते. सो ती आपल्याला शॉर्टकटमध्ये त्यांच्याकडे फक्त ऑब्झर्व करून मिळते, आणि ती फक्त तुम्हाला ग्रास्प करता आली पाहिजे. तर इट इज ऑलवेज अ प्लेजर. हर्षदाताईंबरोबर तर वेगळाच बॉन्ड आहे, एक बिकॉज हर्षदाताई फॅमिली आहेत आणि आम्ही एकत्र काम करणार कळल्यावर फार मजा आली होती. आम्ही कालच एकत्र एक सीन केला, खूप वर्षांनी दोघांचाच असा एक सीन झाला, आणि त्यात ते एक पॉजमध्ये लुक देणं आणि कुठे आपला लुक एक्सचेंज होणार आहे हे ठरवावं लागत नाही, ते आपसूक होत जातं जेव्हा तुमचा बॉन्ड तसा असतो, आणि ती मजा त्यांच्याबरोबर काम करताना येते. मला वाटतं, आय डोंट नो माझं चुकीचं पण असेल, पण मला वाटतं कल्याणी आणि माझा स्वभाव बराचसा मिळता जुळता आहे, थोडा सिमिलर स्वभाव आहे आमचा. आम्ही तसे
शांतही आहोत तसे इंट्रोवर्टही आहोत आणि एकदम मिक्सअप झालो की छान सगळ्यांच्यात मिक्सअप होणारही आहोत आणि आम्ही एकमेकांना आधीपासून ओळखतो, आम्ही एकत्र काम केलं आहे आधी, त्यामुळे मला फार मजा आली ती आहे माझ्या बरोबर समजल्यावर आणि मजा येते, खूप मजा येते काम करताना. सगळं मी सांगून टाकेन. चालेल. इंट्रोवर्ट आहोत बऱ्यापैकी, पण मग एकदा ओळख झाली की आम्ही एक्स्ट्रोवर्ट आहोत आणि मज्जा म्हणजे तो खूप फुडी आहे आणि आमचं सतत हे डिस्कशन सुरू असतं. बरं, सेटवर फक्त आम्हाला दोघांना भूक लागलेली असते. सांगो, भूक लागली. अगदी 2 तासांना असं होत असतं, बट ही इज ऑन अ डायट तर तो काही रूल्स फॉलो करत असतो आणि असं होतं की अच्छा तुला डायटला हे चालेल का, मग आपण हे खाऊया का, ते खाऊया का. आणि आमची ऑन स्क्रीन जेवढी छान केमिस्ट्री दाखवली आहे तेवढीच ऑफ स्क्रीन पण आमची खूप छान मैत्री आहे, खूप छान बॉन्डिंग आहे.